आमच्या गावात खूप दारूचे धंदेवाले लोक झालेले आहेत. ते खुलेआम म्हणतात की दारू पोलीस लोक आमचं काहीच बिघडू शकत नाही, आमचे हप्ते जातात पोलीस स्टेशनला एवढं म्हणतात. तुम्ही तिथं जाऊन काय करणार महिना असे म्हणून आमच्यावर हसतात. आम्ही आज याच्यासाठी आलेलो, एवढा दिवाळीसारखा सण सोडून इथं आलो की कारण की आमच्या गावात दारूबंदी झाली पाहिजे. आम्ही दारूबंदी आज आमच्यासोबत पोलीस आले पाहिजे सोबत आमच्या गावात, आणि आजच्या आज त्याचे डब्बे उचलून आले इथं आले पाहिजे. नाही तर आम्ही आज घरी जात नाही. आज एवढा दिवाळीसारखा सण आम्ही इथंच थांबून राहणार. आम्ही घरी जात नाही म्हणजे नाही, घरी जाऊन पण आमच्या तेच असतात मुलं, लहान लहान मुलं असतात, उपाशी राहतात, घरी स्वयंपाक बनू देत नाही, आले की मारत हान करतात घरात. दारू त्यांना उधार मिळते गावात म्हणून एवढे दारू पिऊन येतात. खेडेत गावात दारू खुलेआम सांगतात की आम्हाला आमचे पोलीस लोक काही बिघडू शकत नाही, आणि तुम्ही महिला जाऊन तिथं काय करणार, ते आमच्यावर एवढे हसतात. आम्ही आज सकाळी येताना एवढे पब्लिक जमा झाली होती की गावात घरी दारू पिऊन आला माणूस ते बघायला कोणी येत नाही, लेकरं बाळ उपाशी का ते कोणी बघत नाही. आज कोण बाया चालल्या, किती बाया चालल्या, ते म्हणजे आमची हस्सी उडवायसाठी आज येऊन उपस्थित होते बस स्टँडवर, बघायला तयार होते आम्हाला. आम्हाला एवढा अधिकार नाही जसं आम्ही कुठं जाऊ शकतो काही बोलू शकतो, एवढा अधिकार आम्हाला त्यांनी ठेवलेला नाही. दारू वाले माणसं घरात पिणारे असले म्हणून सगळे लोक बाळा हलकटासारखे बघतात, लहान लहान मुलाच्या दारू वाल्याचा मुलगा म्हणून त्याच्यासोबत बोलतात. एवढी वाईट परिस्थिती आमच्या गावाची चालू आहे की बस स्टँडहून कधी कोणी उतरले नवीन व्यक्ती की सगळे पिणारे दिसतात. मंदिर पर्यंत जाऊस तर आमच्या गावात सगळे पिऊन पडलेले लोक आढळतात, एवढी दारू पाडणारे झालेले. त्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे की आज आमच्या गावात दारूबंदीसाठी पोलीस आलेच पाहिजे, आणि ते आमच्यासोबत येऊन आम्ही त्याला दाखवतो कुठले लोक आहेत ते, आणि आम्ही त्याचे डब्बे त्याने आज उचलून आणलेत बरंच आहे. ते खुलेआम सांगतात पोलीस लोक आमचे काही करू शकत नाही, एवढे सांगतात ते. म्हणजे हे पोलीस लोक कशासाठी गावात येतात वापस येतात, चार दिवस दारू बंद राहते, आठ दिवस दारू बंद राहते, पुन्हा जेच तेच घरात आम्हाला त्रास, मुला बाळायला त्रास, सगळ्या बाया इथं जेवढ्या जमलेल्या आहेत प्रत्येक घरातल्या महिलाला त्रास आहे. स्वतःच अन्न बनवून ते खाऊ शिजवून खाऊ शकत नाही. द्या घरात आणलेल्या वस्तू विकतात, लहान मुलाचे भांडे काही ठेवायचा अधिकार नाही घरात, घेऊन चालले जातात. घरातले दाळ दाणा गहू ज्वारी विकतात, हे असे बघायला कोणी येत नाही. पोलीस लोक येतात गावात, चार दिवस दारू बंद राहते, आठ दिवस दारू बंद राहते. काय काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आमच्या सोबत पोलीस लोकांनी चला, आणि ते दारूवाल्याची दारूबंदी झालीच पाहिजे आज गावात. गावातून दारूचं नाव मिटलं पाहिजे, नाही तर आम्ही आज इथून घरी जाणार नाही. आम्ही आधीच दिवाळी साजरी करू, एवढा दिवाळी सारखा सण आम्ही सोडून इथं त्यासाठीच आलेलो आहे. आमच्या लहान लहान मुलाला त्रास आहे, तीन वर्षाची मुलगी आहे माझी, सहा वर्षाचा मुलगा आहे, त्या मुलाला सगळं समजते. एवढुले मुलं म्हणतात लहान लहान की बाबा दारू पिऊ नका, मुलगी म्हणते दारू पिऊ नका बाबा, पण दारूवाले एवढे बेकार आहेत. कधी माणूस चार दिवस दारू प्याला नाही तर स्वतःहून म्हणतात घेणं उधार, काय लागते पैसे द्यायला, आणि माल विकली की फोन लावायला तयार होता. आम्ही शेतात कामं करायची की त्याला पुरवायचं व्यसनासाठी, दिवसभर राब राब राबायचं, संध्याकाळी आली की त्याचा तमाशा गावात बघायला मिळतो आम्हाला. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगायचं?